ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी मराठा आणि ओबीसीला दिली गुड न्यूज. ओबीसीच्या 27%ला धक्का न लावता मराठाला आरक्षण देता येतं. मराठा समाजाला ओबीसीतून स्वतंत्र आरक्षण देण्याची शक्य आहे. सरकारने माझा फॉर्म्युला स्वीकारला तर 24 डिसेंबरच्या आतच मराठा समाजाला आरक्षणाचा प्रश्न सुटेल, असे ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी सांगितले. महाराष्ट्राला मला गुड न्यूज द्यायची आहे. अनेक जण मला विचारतात आणि आपसातही विचारतात की मराठा आरक्षणाचं काय होणार, मराठा आरक्षण मिळणार की नाही. मी आज आपल्या माध्यमातून सांगतोय की मराठा आरक्षण मिळणार आणि ओबीसीलाही धक्का लागणार नाही. 27%ला धक्का न लागता आपण 10% आरक्षण मराठा कुणबी पाटीदार आणि इतर गट करून आपण देऊ शकतो, असा फॉर्म्युला, असं संविधानिक आरक्षण मिळेल जे टिकाऊ असेल, जे जरांगे पाटलाला हवं आहे तेच आरक्षण आपल्याला मिळणार आहे. अनेक दिवस मी सांगत होतो की माझ्याकडे फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला मी सांगतो आहे आपल्याला की 50%च्या वर 57%पर्यंत आपण आरक्षण देऊ शकतो. त्यामुळे 27% सोडून 10% आरक्षण आपण मराठा समाजाला देऊ शकतो. ही गोड बातमी, ही आनंदाची बातमी आपल्या सगळ्यांसाठी, जरांगे पाटलांसाठी, मराठा समाजासाठी आणि ओबीसीसाठी सुद्धा.